यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। माजी खासदार राजू शेट्टींच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली आहे। पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माजी खासदार राजू शेट्टींनी काढलेल्या पंचगंगा परिक्रमा यात्रेचा समारोप नृसिंहवाडीमध्ये करण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीपात्रामध्ये उड्या देखील मारल्या। त्यांना पोलीस प्रशासनानं बोटींच्या मदतीनं बाहेर काढलं। दखल घेतली नाही। आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रांताला इथं पाठवून निरोप द्यावा लागला की असं काही करू नका, बैठक घेऊया, काहीतरी मार्ग करूया। पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्याची परवानगी घेऊन उद्याच्या बैठकीला मी जाणार। परळीत करुणा शर्मा यांच्या गाडीतून पोलिसांनी पिस्तूल जप्त केलंय। त्यानंतर पोलिसांनी करुणा शर्मा यांना ताब्यात घेतलं। दरम्यान हे सगळं घडत असताना आता एक खळबळजनक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये एक महिला करुणा शर्मांच्या गाडीची डिक्की उघडून बंद करत असताना पाहायला मिळते। दरम्यान मला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करुणा शर्मा यांनी केलाय। एकीकडे नेते सांगतायत कोरोना प्रतिबंधक नियम पाळा आणि दुसरीकडे नेते मंडळीच गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। डोंबिवली पूर्वेकडील रामनगर परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्याच वेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा झाला। यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी या भाषणावेळेला डेल्टा व्हेरियंटचा उल्लेख केला। तिसऱ्या लाटेच्या शक्यतेला हलक्यात घेऊ नका असंही आव्हाड म्हणाले। ते बोलताना आव्हाडांच्या चेहऱ्यावर सुद्धा मास्क नव्हता हे विशेष। तिसरी लाट हलक्यात घेऊ नका, डॉक्टर फॅक्ट बोलतो, पण तो खूप डेंजरस व्हेरियंट हा आतापर्यंत जगामध्ये तरी खूप धुमाकूळ राहतो। म्हणजे 100% वॅक्सिनेट झालेल्या इस्रायलला देखील भर भोगावला। मुंबई आणि ठाण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मुंबईमध्ये काल दैनंदिन रुग्ण वाढीनं 2 महिन्यातला उच्चांक नोंदवला आहे, तर ठाण्यात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मुंबईमध्ये काल कोरोनाच्या 496 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे। कोरोनावरील सर्वात प्रभावी आणि जगातील नोंदणी झालेल्या बहुप्रतीक्षित स्पुटनिक व्ही ही लस आता सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये उपलब्ध झाली आहे। डॉक्टर संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील पहिल्या स्पुटनिक व्ही लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे। 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस उपलब्ध असणार आहे। लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे 4 दिवस बाकी असल्यामुळे नाशिकच्या मुख्य बाजारपेठेमध्ये सजावटीचं सामान घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मेन रोड, शालिमार, कानाड्या मारुती लेनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांची संख्या मोठी होती, त्यामुळे काही अंशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। खरेदी करू नका असं आम्ही म्हणत नाही आहे, पण सर्व नियम पाळूनच मार्केटमध्ये वावरलं पाहिजे, कारण आपल्याला बाप्पाचं स्वागत तर जोरदार करायचं आहे, पण त्याचवेळी कोरोनाला मात्र निमंत्रण द्यायचं नाही आहे। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना गणपती आगमनाची लगबग सुरू झालेली आहे। प्रसिद्ध लालबागच्या मार्केटमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असला तरी गणेश भक्तांमध्ये तोच उत्साह दिसून येतो, पण हे सगळं असताना नागरिकांना कोरोनाचा विसर पडलाय का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। श्रावणातल्या शेवटच्या सोमवार निमित्त भीमाशंकर इथं पहाटेची महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली। अखेरच्या श्रावणी सोमवारमुळे फुलमाळांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आलाय। दरवर्षी लाखो भाविकांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। श्रावण मास समाप्त निमित्तानं देशी विदेशी फुलांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप सजवण्याकरिता सुमारे 1500 किलो फुलांचा वापर करण्यात आला। त्यातील 85 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली आहे। 70 ते 149 मिलीमीटर इतका पाऊस पडल्यानं
पिकांचं मोठं नुकसान झालं. शिवाय अनेक गावाशी जोडणारे रस्ते पूल वाहून गेलेले आहेत. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील शेती खरडून गेली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या नांदर महसूल मंडळामध्ये 149 मिलीमीटर पाऊस पडल्यानं शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात उभ्या असलेल्या कपाशी, तूर, सोयाबीन, मूग आदी पिकं पाण्यात बुडाली असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या नांदर महसूल मंडळातील नांदर, दावरवाडी, आपेगाव, सोलनापूर, कतुबखेडा इत्यादी मंडळातील अनेक गावांमध्ये या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आधी शेतकरी या ठिकाणी परेशान होते आणि त्याच्यामधनं हा अतिवृष्टी आणि जास्त पाऊस झाल्यामुळं आणि आमच्या इकडं काळीची ब्लॅक सॉइल असल्यामुळं या ठिकाणी जी काही नुकसान झाली ती तुरीची आणि कापसाची जास्त झालेली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आज तहसीलदार साहेब आले होते, मंडळ अधिकारी आले होते, त्या सर्वजणांनी पाहणी केली. परंतु मी सरकारला विनंती करेन आणि आमचे इथले मंत्री महोदय असतील, आमदार असतील, यांनाही विनंती करेन की त्यांनी आमच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मोबदला या ठिकाणी द्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं एवढी विनंती करतो. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. रेणापूर देवणी तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह देवणी तालुक्यातील विजयनगर इथं वीज पडून एका 35 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. देवणी तालुक्यातल्या देवा नदीला सुद्धा पूर आल्याचं पाहायला मिळालं. देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथल्या मांजरा नदीवरील बॅरेजेस सुद्धा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये काल रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातल्या नरखेडमधून वाहणारी भोगावती आणि मालिकपेठमधून वाहणारी सीना या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. या पावसामुळे मालिकपेठ येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा सुद्धा यावर्षी प्रथमच पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या सौताडा इथला धबधबा रात्री झालेल्या मुसळधार पावसानं आता ओसंडून वाहू लागलाय. बीड जिल्ह्यातल्या सौताडा हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात आहे. सौताडाचे मुख्य आकर्षण असणारा आणि 700 फूटवरून खोल दरीत पडणारा धबधबा कोरडा ठाक होता. मात्र मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानं हा धबधबा ओसंडून वाहायला लागलाय. त्यामुळे जिल्ह्यातील निसर्गाच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झालेल्या महिला सरपंचाची भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेतली. यावेळी मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुण्याजवळच्या कदमवाडी वस्तीमध्ये गावच्या सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रात मारहाण करण्यात आली होती. दरम्यान आपबीती सांगताना गौरी गायकवाड यांना अश्रू अनावर झाले. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. एवढी मोठी घटना घडली, एका महिला सरपंचावरती हल्ला होतो आणि कोणी बोटभरची प्रतिक्रिया देऊ नये, अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. मला याचं वाईट वाटतंय ती ज्या पंचायतराज सिस्टीममध्ये आलेली आहे, सरपंच म्हणून निवडून आलेली आहे, BDO, प्रांत, कलेक्टर, CEO कोणीच कॉग्निझन्स घेतला नाही. सगळे तुम्ही सत्तेच्या दावणीला बांधलात. पोलीस यंत्रणा तर आधीच सत्तेच्या दावणीला बांधली गेली आहे. आता काय पुण्याची जिल्हा परिषद सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली आहे का? महिला सरपंचाला झालेल्या मारहाणीवर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. तर RSSची तालिबानशी तुलना करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांची त्यांनी पाठराखण केली आहे. त्याचं फरक आहे. आता ते काय आहे, कुठल्या कारणाने मारलेलं आहे ते सगळं बघून मग त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहे. पुण्याला जाणाऱ्याचं परवा त्याच्यामुळे ही सगळी माहिती पण त्याच्यावर करू आणि या पद्धतीचं. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील मोक्याच्या जागा हडपण्यासाठी 23 गावं महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला असल्याचा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. यासाठी जिथे आर्थिक फायदा असेल त्यासाठी आरक्षण टाकण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचं नुकसान होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाचा कडवा विरोध आहे असंही ते म्हणाले. ही पुणे महानगरपालिका आशियातील सगळ्यात मोठी महानगरपालिका करण्याचा आपला अजितदादांना खूप हौस निर्माण झालेली आहे. आधी राहत आहेत पुणे शहरात त्यांना सुविधा द्या. तर त्यातला हेतू काय? तर लोकांना महानगरपालिकेमध्ये नेऊन त्यांचं भलं होईल की नाही माहीत नाही, पण त्यांच्या जागा लाटायची, त्याच्यावर आरक्षणं टाकायची आणि मग ती आरक्षणं नंतर बदलायची. सगळं आता मला इथे तुम्हाला कळणारही नाही की कसे हे पैसे खातात. आणि त्यामुळे जो विकास आराखडा त्यांनी तयार करायला घेतला आहे
त्याला भारतीय जनता पार्टीने विरोध केला। भिवंडी तालुक्यातल्या खारवाव इथल्या शेतकरी गेल्या 100 वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जमीन कसत असून भाताचं उत्पन्न घेत आहेत। त्यांच्या जमिनीच्या सातबारावर सावकाराचं नाव असताना शेतकऱ्यांचं सुद्धा कुळ म्हणून नाव असणं आवश्यक आहे, मात्र प्रांताधिकारी मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांची नावं वगळून फक्त सावकाराचं नाव लिहिण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले। नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वीज बिलाविरोधात आंदोलन केलंय। हे सरकार सामान्य माणसाचं वीज बिल कमी करत नाही, मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसाला वीज बिलाचा फटका बसतोय, त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। भंडारा शहरातील इंग्रजकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालय परिसरामध्ये जिल्हा परिषदेतर्फे दुकानाच्या गाळ्यांचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। त्याला शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी विरोध केलाय। त्या विरोधामध्ये भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। बदलापुरात दुकानामध्ये मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्यानं चोरटा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे। बदलापूर पश्चिमेला घडली। घरगुती भांडणातून सिलेंडरचं पाईप तोंडात टाकून आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना मुंब्र्यामध्ये घडली आहे। सदब सैफी असं मयत महिलेचं नाव आहे। सदबचा शहानवाज नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह झाला होता। त्या दोघांना 2 वर्षांची एक मुलगी देखील आहे। हत्येनंतर शहानवाज हा आपल्या 2 वर्षांच्या मुलीला घेऊन फरार झाला होता। त्याला मध्य प्रदेशच्या इटासरी रेल्वे स्टेशनवरून रेल्वे पोलिसांच्या मदतीनं अटक केली आहे। लॉकडाऊनमुळे लग्न वेळेत झालं नाही, त्यामुळे प्रेयसीनं दुसऱ्याशी लग्न केलं। निराश झालेल्या तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचलेत। वसईतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना एक तरुण वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर आत्महत्या करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली। त्यांनी वालीव पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी त्या ठिकाणी धाव घेतली। त्यावेळेला हा तरुण 2500 फूट उंचीवर उभा होता आणि बळीत आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं। 2 पोलिसांच्या प्रसंग अवधानामुळे या तरुणाचा जीव वाचला। रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकानं आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना नालासोपारातल्या तुळींज परिसरात घडली आहे। राहुल सकपाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। स्कूटीचं 60,000 कर्ज फेडता न आल्यानं राहुलनं टोकाचं पाऊल उचललंय। हप्ते भरण्यासाठी बँकेच्या रिकव्हरी एजंटनं तगादा लावला होता। आत्महत्येनंतर राहुलची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे। पोलिसांनी राहुलचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी त्यांचा मृतदेह त्याचा पाठवण्यात आलेला आहे। या घटनेची तुळींज पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे। बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बीडच्या वाघे बाबुळगाव गावामध्ये बळीराजाच्या बैलावर काळानं घाला घातलेला आहे। शेतातून गावाकडे येत असताना नदीला आलेल्या पुरामध्ये नरहरी ठोंबरे यांच्या बैलांचं गाडीही वाहून गेली आहे। यावेळेला शेतकरी ठोंबरे यांनी उडी मारल्यामुळे सुदैवानं त्यांचा जीव वाचला, मात्र या दुर्घटनेमध्ये एक बैल नदीत पडलेल्या बैलगाडीला अडकला तर एक वाहून गेला। यावेळेला बैलगाडीला अडकलेल्या बैलाचा मृतदेह जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आला। दरम्यान या दुर्दैवी घटनेमध्ये शेतकरी नरहरी ठोंबरे यांनी बैल गमावल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होती आहे। अमरावतीमध्ये सर्पदंशानं सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। दर्यापूर तालुक्यातल्या थिलोरीमध्ये ही घटना घडली आहे। पवन चव्हाण आणि स्वाती चव्हाण असं सर्पदंशानं मृत्यू झालेल्या बहीण भावाचं नाव आहे।
दोघेही बहीण भावांना दर्यापूर इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल केलं, पण त्या ठिकाणी दोघांचे सुद्धा उपचार न झाल्याने अखेर त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. मात्र दुर्दैवानं रस्त्यानं जात असताना दोघेही बहीण भावाचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण गावामध्ये दुःखाचा डोंगर पसरला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पावसाळा सुरू झाला की आनंदानं पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहण्याचा अनुभव सुखावणारा असतो. अशीच नयनरम्य दृश्य टिपली आहेत पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी. परिसरात मोर पिसारा फुलवत असल्याचं विलोभनीय दृश्य त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलं. नाशिक रोड इथल्या जेल रोड परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. वाघेश्वरी नगरामध्ये नागरिकांना बिबट्या दिसला, त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. दरम्यान वनविभागाची टीम परिसरामध्ये दाखल झाली असून या बिबट्याचा सध्या शोध सुरू आहे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरेही लावण्यात आलेले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभाग आणि पोलिसांकडून करण्यात आल्या. केरळच्या कोझिकोडमध्ये 12 वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झालाय. पुण्याच्या NIV प्रयोगशाळेनं निपाह व्हायरसच्या संक्रमणाची पुष्टी केली आहे. सकाळी या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता निपाहच्या नियोजनासंदर्भात केरळ प्रशासन अलर्टवर आहे. तालिबानचा म्होरके आणि अफगाणिस्तानचा संभाव्य भावी अध्यक्ष मुल्ला बरादरनं संयुक्त राष्ट्रांच्या उपसरचिटणीसांची भेट घेतली आहे. मार्टिन ग्रिप्थिस असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. मानवतावादी मदत कार्य सुरू राहू द्या अशी विनंती बरादरनं केली आहे आणि मदत सुरूच राहील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आश्वासनं वगैरे ठीक आहे, पण संयुक्त राष्ट्राच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं तालिबानी नेत्यांची भेट घेणं हा खूप मोठा संदेश मानला जातोय, कारण अफगाणिस्तानमधील नव्या सरकारला संयुक्त राष्ट्र मान्यता देणार का याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. त्याच दिशेनं पावलं म्हणजे ही एक भेट आहे अशी चर्चासुद्धा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांमध्ये सुरू झालेली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही.